तुमचे विचार आणि कोणत्याही विषयाबद्दलचा तुमचा फंडा क्लिअर असेल ना तर भाषेचं बंधन राहत नाही. मात्र कुठेतरी सध्याच्या मॉडर्न युगात इंग्रजी संभाषण महत्वाचं झालंय, त्यात आपली मातृभाषा कुठेतरी हरवत चालली आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या पाल्याचा विकास व्हावा यासाठी अनेक पालक इंग्रजी माध्यमात त्यांना दाखल करतात, पण यातून तुमच्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळतोय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बालभारती या चित्रपटातून कुठेतरी मिळू शकतील. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. बालभारती या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आहे. मंडळी, नितीन नंदन दिग्दर्शित या चित्रपटाची कथा साधी सरळ सोपी आहे. तिथे कुठेही अति ड्रामा नाहीये, डोक्याला ताण किंवा ऍक्शन नाहीये. तुमच्या आमच्या घरात घडणारी आणि तुम्ही रिलेट करू शकणारी अशी साधी सरळ गोष्ट आहे. एक गोंडस मुलगा आणि त्याचे आई वडील अशी या चित्रपटाची कथा आहे. चिन्मय हा जो मुलगा आहे तो हुशार आहे, त्याला बालशास्त्रज्ञ व्हायचंय आणि यासाठी त्याची धडपड देखील सुरू असते. तर त्याची आई जिने मराठी भाषेत एम ए केलेला आहे, वडील इंजिनियर डिप्लोमा केलेला आहे, एक दुकानही आहे, मात्र त्यांना सर्व्हिस सेंटर साकारायचं स्वप्न आहे. मात्र हे स्वप्न जे आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम लागतं आणि ते देखील भाषेमुळे. इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे त्याच्या वडिलांचं स्वप्न अपूर्ण राहतं आणि तिथूनच आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार त्यांना येतो आणि म्हणूनच ते चिन्मयला मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात दाखल करण्याचा निर्णय घेतात. इथूनच चित्रपटाची कथा खुलत जाते आणि बाप मुलाचं जे नातं आहे त्याचं सादरीकरण होतं. या चित्रपटात विविध पैलू बघायला मिळतात. एकीकडे बाप मुलाचं नातं अधोरेखित करण्यात आलंय, तर दुसरीकडे लहान मुलांचं बालपण हिचकावून न घेता त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची जी प्रेरणा आहे ती या चित्रपटातून समोर येते. अभिनेता सिद्धार्थ जाधवने साकारलेले वडिलांची जी भूमिका आहे ती प्रभावी वाटते. सिद्धार्थने या भूमिकेला न्याय दिलाय, हे पात्र जे आहे ते एक वेगळं स्वरूप देऊन त्याला छान खुलवलंय. सिद्धार्थचा जबरदस्त परफॉर्मन्स या चित्रपटात बघायला मिळतो. शिवाय अनेक सीन्स जे आहेत या चित्रपटातले जे सिद्धार्थने प्रेझेंट केले आहेत ते लक्षवेधी ठरतात. अभिनेत्री नंदिता पाटकरने आईची भूमिका छान सादर केली आहे. म्हणजे बाप लेकाच्या नात्याला समजून घेणारी आणि त्यांना साथ देणारी जी आई आहे तिने उत्तम सादर केली आहे. बालकलाकार आर्यन मेघजीचा उत्तम परफॉर्मन्स बघायला मिळतो. चिन्मय उर्फ चिन्याच्या भूमिकेतील एक निरागसपणा असेल, भावभावनांचं सादरीकरण असेल, हुशारी असेल, ती त्याने सहजरित्या उत्तम सादर केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक या आजीच्या भूमिकेत दिसतायत आणि त्यांनी उत्तम परफॉर्मन्स दिलेला आहे आणि अनेक सीन्समधून त्या लक्षवेधी ठरतायत. अभिनेता अभिजित खांडकेकरचं एक महत्वाचं पात्र आहे, त्याने देखील हे पात्र छान खुलवलंय. तर अभिनेते रवींद्र वानकणी यांची देखील महत्वाची भूमिका लक्षवेधी ठरती आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाची उत्तम मांडणी केलेली आहे. सुरुवातीचा भाग जो आहे चित्रपटाचा तो धीम्या गतीने पुढे जातो आणि त्याच्यानंतर काही कालावधीनंतर चित्रपटाचा मूळ विषय समोर येतो. पूर्वार्ध रंजक आहे, मात्र उत्तरार्ध थोड्या धीम्या गतीने पुढे जातो. चित्रपटात संगीत आणि गाणी छान झाली आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी देखील छान आहे, मात्र सिनेमॅटोग्राफीमध्ये प्रयोग करण्यासाठी वाव. संकलनाच्या बाबतीतील काही महत्वाच्या विषयासह फॅमिलीचं मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करू शकता. लेट्स अप मराठी बालभारती या चित्रपटाला देत आहेत 3 स्टार्स.